सोलापुरातील दुधनी हे 12,000 लोकसंख्येचे गाव आहे. या ठिकाणी बोरी नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र गेले 20 दिवसांपासून दुधनी शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नगर परिषदेवर असलेल्या भाजप सत्ताधारी व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरुद्ध वेळोवेळी पालकमंत्री, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले होते, मात्र नगर परिषदेच्या प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून आज दुधनी शहरातील भाजप सत्ताधारी आणि ग्रामस्थ यांनी नगर परिषदेवर घागर मोर्चा करून प्रशासनाचा निषेध केलाय. यावेळी महिलांनी घागरी हातात घेत मोर्चात सामील झाल्यात. विशेष म्हणजे दुधनी नगर परिषदेवर भाजप सत्ताधाऱ्यांना मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. हा मोर्चा 60 वर्षानंतर पहिल्यांदाच झाला आहे. या अगोदर कधीही या शहरात मोर्चा झाला नाही. गेले 6 महिने झाले आमची सत्ता येऊन, तर जसे काँग्रेसची सत्ता गेले ते चिडून आजपर्यंत प्रशासन मुख्याधिकारी असो किंवा अधिकारी असो, आजपर्यंत मोटर चालवणे व मोटर चोरी होणे, वायर चोरी होणे किंवा इतर बाबी होणे ह्या सगळ्या गोष्टी होऊन पाणीपुरवठा आज गेले 20 दिवस झाले गावात पूर्ण शहराचा पाणीपुरवठा नाही. ह्या पाणीपुरवठ्यासाठी पहिल्यांदा मीटिंग जेव्हा घेतली जलशुद्धीकरणाचा ठराव मंजूर झाला, देखील आज 6 महिने झाले, कुठल्याही प्रकारचं कुठल्याही कार्याचं दखल घेतली. आज आम्ही याच्यासाठी मोर्चा काढला पूर्ण महिन्याच्या, कारण का याच्या अगोदर आम्ही पालकमंत्री साहेबांना मुख्याधिकाऱ्यांसमोर उभा केलं, त्याच्यानंतर मग सहकारमंत्र्यासमोर केलं, जिल्हाध्यक्षांसमोर केलं, तालुकाध्यक्षांसमोर केलं, शेवटी कलेक्टरना अर्ज दिला. ह्या सगळ्या गोष्टी करून देखील आम्हाला जेव्हा काम झालं नाही आमचं, मग त्याला शेवटी नाही पाणी नाही, पाणी नाही अजिबात. 25 दिवस झालं पाणी नाही. नेमका कोण गाडी असलेला कुठलं लांब ना आणून पिते ती. गरीब लोक काय करायचे, वाया असते ते, कोणाचे आदन होत नाही. गरीब लोक कुठलं आणायचं, लांब लांब जावं लागेल, आणावं लागेल. अजिबात पाणी सोडले नाही ते, आणि कळत तोडले ते. आणि काय होतं, असं 2 दिवस होत नाही पाणी सोडून मोठं झालंय, वाया झालंय. नेमका असं सांगते, दुसरं काय नाही. म्हणजे 50-57 वर्ष काहीच नव्हतं, आता कशामुळे हे असं हे चोरी कधी झालं नाही मोटर. आता चोरी कसं काय होते सांगा तुम्ही. आणि आपलं हे वायर कसं काय जळते, इतक्या दिवस कधी जळलं नाही. आम्ही म्हातारं झालं पाणीचं बाई बा असं तिकडे जायचं इकडे जायचं, लई म्हणजे लई तकलीफ आहे पाण्याचं. आणि पाणी पडतं आज सोडलं की एवढं घाण पाणी आहे, तेवढा बाटलीमध्ये भरून आणलेलं आहे, नुसतं घाण. एवढं घाणे विचारू नका. झुल्फिकार बड्डो, 7 स्टार न्यूज, सोलापूर.